Hello dear students, I am your English teacher Vaishnavi Patil and welcome to Goodwillia Academy. Friends, today we are going to learn a new story whose name is The Golden Touch. आजच्या सेशन मध्ये आपण गोल्डन टच नावाची एक स्टोरी पाहणार. खरं तर याला स्टोरी म्हणता येणार नाही कारण हे एक प्रकारचं प्ले आहे, नाटक आहे. आता याच्यामध्ये एका राजाची गोष्ट दिलेली, ज्या राजाला सोन्याचा स्पर्श भेटतो, सोन्याचा स्पर्श त्याच्याकडे असतो आणि त्याच्या या हव्यासापोटी त्याला सर्व वस्तू सोन्याच्या हव्या असतात आणि त्याच्या या लालचेपोटी त्याची मुलगी त्याचबरोबर त्याला खाता पिता येत नाही, त्याची काय दुर्दशा होते हे आपण या स्टोरीमध्ये या प्ले मध्ये पाहणार. ओके, तो या स्टोरीच्या सुरुवातीला फर्स्ट ऍक्टिव्हिटी दिलेली आहे आपल्याला, लिसन केअरफुली अँड रीड विथ मी. लक्षपूर्वक ऐका आणि माझ्या बरोबर वाचा. या स्टोरी मध्ये चार कॅरेक्टर्स आहेत, चार पात्र आहेत. कोणती कोणती पात्र आहेत मग ती? फर्स्ट कॅरेक्टर किंग मिडास, राजा मिडास हे पहिलं पात्र आपलं. दुसरं पात्र आहे त्याची मुलगी म्हणजेच राजकुमारी मॅरीगोल्ड. त्यानंतरचं तिसरं पात्र आहे अ स्ट्रेंजर म्हणजे एक अनोळखी व्यक्ती अँड द लास्ट वन अ सर्वंट म्हणजे एक नोकर. आता राजा आहे अर्थातच त्याच्याकडे भरपूर असे नोकर चाकर असतीलच. मग आता बघा, या नाटकाच्या सुरुवातीलाच पहिलं सीन आहे, पहिलं दृश्य काय असेल. किंग मिडास इज सिटिंग इन अ डार्क सेला, ही इज काउंटिंग हिज गोल्ड. तर राजा मिडास हा एका अंधाऱ्या खोलीमध्ये बसला होता. सेलार मीन्स व्हॉट हियर? खोली. ओके, तर राजा मिडास एका अंधाऱ्या खोलीमध्ये बसला होता आणि तो काय करत होता, तर त्याचं जे काही गोल्ड आहे, गोल्ड म्हणजे सोने, काउंटिंग, काउंटिंग करणं म्हणजे मोजणे, तर त्याचं जे काही सोनं आहे तर ते सोनं तो मोजत होता. मग राजा म्हणतो की व्हॉट अ लॉट ऑफ गोल्ड आय हॅव, बट आय विश आय हॅड सम मोर. तर राजा काय म्हणतोय की किती सोनं आहे माझ्याकडे, पण माझी अशी इच्छा होती की मला आणखी सोनं हवं होतं किंवा माझ्याकडे आणखी सोनं असायला पाहिजे होतं. आणि तेवढ्यामध्येच एका स्ट्रेंजरची एंट्री त्या ठिकाणी होते. आता हा स्ट्रेंजर नेमकं कोण असतो हे कोणालाच ठाऊक नाही. तर बघा, तो स्ट्रेंजर जेव्हा त्या अंधाऱ्या खोलीमध्ये येतो, इथे दाखवलेला आहे बघा, राजाच्या पाठीमागे एक त्याच्या हातामध्ये जादूची कांडी आहे, त्याच्या डोक्यावरती एक वेगळा असा टोप आहे, त्याचे कपडे विचित्र आहेत. असा हा व्यक्ती म्हणजेच कोण आहे? हा आहे आपला स्ट्रेंजर. ओके, स्ट्रेंजर म्हणजे अनोळखी व्यक्ती आणि हा आपला किंग मिडास, राजा मिडास आहे. तो की काय करतोय? अंधाऱ्या खोलीमध्ये त्याचं सोनं मोजतोय आणि तो मोजत असतानाच काहीतरी बोलतोय सुद्धा. तो बघा, त्यानंतर तो जो काही स्ट्रेंजर आहे त्याला आपला राजा मिडास विचारतो, हु आर यू, कोण आहेस तू? आता अचानकपणे अंधाऱ्या खोलीमध्ये तो सोनं मोजतोय आणि अचानक त्याच्या समोर कोणीतरी येतं, मग यावरती प्रश्न पडेलच की तू कोण आहेस आणि इथे कसा आलास. स्ट्रेंजर म्हणाला, आय एम अ फ्रेंड, मी मित्र आहे तुझा. किंग म्हणाला, हाऊ डिड यू गेट इन, द डोर इज लॉक्ड. राजा म्हणाला, तू आतमध्ये कसा आलास, दरवाजा तर मी बंद केलेला आहे. मग पुढे बघा, पुढे काय होतं. स्ट्रेंजर म्हणतो, अनोळखी व्यक्ती म्हणतो, लॉक डोर्स कॅनॉट कीप मी आउट, व्हॉट अ पाइल ऑफ गोल्ड यू हॅव देअर, यू मस्ट बी व्हेरी रिच. तर जे काही बंद दरवाजे आहेत, कडी कुलप असणारे दरवाजे आहेत, ते मला कधीच थांबू शकत नाही. असं कोण म्हणाला? तर तो स्ट्रेंजर म्हणाला. आणि त्याचबरोबर किती जास्त प्रमाणामध्ये सोनं तुझ्याकडे, तू खूप श्रीमंत असशील. त्यावर राजा म्हणाला, बट आय वॉन्ट मोर, मला आणखी खूप हवंय. आय वॉन्ट टू बी रिचर, आणि मला आणखी खूप श्रीमंत व्हायचंय. इट हॅज टेकन मी मेनी इयर्स टू गेट ऑल दिस गोल्ड, आणि मला एवढं सगळं सोनं मिळवण्यासाठी बरेचशी वर्ष गेलेली आहेत. आय वॉन्ट टू गेट मोर गोल्ड क्विकली, आणि मला याच्याही पेक्षा खूप जास्त सोनं खूप जलद रीतीनं मिळवायचं आहे. आता या ठिकाणी क्विकली, क्विकली म्हणजे काय? तर फास्टली आपण म्हणतो, जलद. ओके, आफ्टरवर्ड्स तो स्ट्रेंजर काय म्हणतो बघा, व्हाय डू यू लव्ह इट सो, तुझं या सोन्यावरती एवढं का बरं प्रेम आहे बरं. त्यावर किंग म्हणतो, व्हाय का, एव्हरी वन लव्ह गोल्ड, प्रत्येकाच्या सोन्यावरती प्रेम असतंच की, माझंही तसंच आहे. इट मेक्स यू रिच, सोनं तुम्हाला श्रीमंत बनवतं. आय लव टू सिट इन दिस डार्क सेलर अँड लुक ॲट माय गोल्ड, मला या
अंधाऱ्या खोलीमध्ये बसून माझं सोनं पाहायला, माझं सोनं निहारायला मला खूप आवडतं. स्ट्रेंजर म्हणतो, ये न्यू गार्डन आर फ्लावर्स अँड गोल्डन सनशाईन, दे आर फार मोर ब्युटिफुल. तुझ्या गार्डनमध्ये, तुझ्या बगीच्यामध्ये खूप सुंदर सुंदर फुलं आहेत, सूर्याचा प्रकाश त्यांच्यावरती पडतोय आणि त्या सोन्यापेक्षा खूप छान, खूप सुंदर, मोहक आहेत. राजा काय म्हणतो बघा यावरती, नॉट टू मी, माझ्यासाठी नाही. आय लाईक टू बी हिअर वेअर एव्हरीथिंग इज मेड ऑफ रिअल गोल्ड. आय विश दॅट एव्हरीथिंग आय टच वुड टर्न टू गोल्ड. राजा काय म्हणतोय की मला तसं सनशाईन, खरी फुलं आवडत नाहीत, मला तर माझ्या आजूबाजूला सर्व वस्तू या सोन्यापासून बनलेल्या हव्या आहेत, आणि ज्या की मी माझी तर अशी इच्छा आहे की माझ्या आजूबाजूला सर्व वस्तू या सोन्याच्या असाव्यात, आणि मी ज्या कोणत्या वस्तूला स्पर्श करेन त्या वस्तू सोन्यामध्ये रूपांतरित व्हाव्यात. मग तो स्ट्रेंजर म्हणाला, दॅट इज अ स्ट्रेंज विश, आर यू शुअर यू वॉन्ट टू टर्न एव्हरीथिंग यू टच टू गोल्ड. तर तो अनोळखी व्यक्ती म्हणाला, खरंच खूप विचित्र अशी इच्छा आहे तुझी. स्ट्रेंज, स्ट्रेंज म्हणजे आता या ठिकाणी विचित्र. ओके, तर विचित्र अशी इच्छा आहे तुझी, तर तुला नक्की खात्री आहे का की तू ज्या गोष्टीला स्पर्श करशील तर त्या गोष्टी सोन्यामध्ये बदलायला हव्यात, किंवा ती इच्छा तुझी पूर्ण व्हायला हवी आहे का? तुला नक्की वाटतं तसं व्हावं म्हणा. मग यावर राजा काय उत्तर देतो बघूया आपण. राजा म्हणतो, येस येस, आय एम शुअर एव्हरीथिंग मेड ऑफ गोल्ड, आय वुड बी सो हॅपी. हो हो, का नाही, प्रत्येक गोष्ट सोन्यापासून बनलेली असेल तर ती मला का आवडणार नाही. अर्थातच मला त्या गोष्टीचा खूप आनंद होईल की मी ज्या गोष्टीला स्पर्श करेन त्या गोष्टी सोन्यामध्ये परावर्तित होतील, मला या गोष्टी खूप आवडतील. त्यानंतर नेक्स्ट बघा, स्ट्रेंजर म्हणाला, देन यू शॅल हॅव युअर विश, टुमॉरो मॉर्निंग ऍट सनराइज यू शॅल हॅव द गोल्डन टच. तर स्ट्रेंजर म्हणाला, ठीक आहे, तुझी इच्छा पूर्ण झाली, समज उद्या सकाळी जेव्हा सूर्योदय होईल तेव्हापासून तुझ्याकडे एक गोल्डन टच असेल. गोल्डन टच याचा अर्थ असा या ठिकाणी की असा स्पर्श ज्या स्पर्शामुळे सर्व गोष्टींचं रूपांतर हे सोन्यामध्ये होणार आहे. त्यामुळे राजा अर्थातच खुश होता. मग राजा म्हणाला, किंग, थँक्यू सो मच ओ स्ट्रेंजर, धन्यवाद अनोळखी व्यक्ती. त्यावेळेस स्ट्रेंजर म्हणाला, डू नॉट थँक मी, पर हॅप्स यू विल बी सॉरी. तर मला धन्यवाद देऊ नको, निश्चितपणे कदाचित तुला या इच्छेचा, या अशा विचित्र अशा इच्छेचा निश्चितच पश्चाताप होणार आहे, किंवा त्या ठिकाणी तुला पश्चाताप होण्याची शक्यता आहे. किंग म्हणतो, ओ नो, इट्स अ ड्रीम कम ट्रू. अरे नाही, हे तर माझं स्वप्न आहे जे की उद्या काय होतंय, खरं होतंय, किंवा त्या ठिकाणी अस्तित्वात येत आहे. आता त्यानंतरचा दुसरा सीन आहे नाटकाचा, सीन सेकंड इन द ब्रेकफास्ट रूम. ब्रेकफास्ट रूम म्हणजे काय, तर ज्याला आपण डायनिंग हॉल म्हणतो थोडक्यात. आपल्याकडे डायनिंग टेबल असतो, त्या ठिकाणी आपण सर्वजण एकत्र मिळून जेवण करतो, डिनर करतो, ब्रेकफास्ट करतो. मग राजा येतो, मग त्याच्याकडे एक मोठा हॉल आहे ज्या ठिकाणी ते ब्रेकफास्ट करतात, त्याला ते ब्रेकफास्ट हॉल म्हणलेलं आहे. ओके, मग त्या ठिकाणी पुढे काय होतं या दुसऱ्या सीन मध्ये आपण आता पाहूया. सर्वंट नोकर आहे, तो काय म्हणतो, तर गुड मॉर्निंग प्रिन्सेस, राजकुमारी सुप्रभात तुम्हाला. यावर मेरी गोल्ड म्हणते, गुड मॉर्निंग, वेअर इज किंग. राजकुमारी काय म्हणते, सुप्रभात तुम्हाला पण, राजा कुठे आहेत. यावर सर्वंट म्हणतो, ही इज गॉन फॉर अ वॉक इन द गार्डन. तर ते नोकर त्या राजकुमारीला सांगतो की राजा हे बागेमध्ये फिरण्यासाठी गेलेले आहे. यावर मेरी गोल्ड म्हणजे ती प्रिन्सेस म्हणते, आय हॅव बीन लुकिंग फॉर हिम, एव्हरीथिंग इन हिज बेडरूम इज टर्न टू गोल्ड. मी त्यांना बराच वेळ झाला शोधते, लुकिंग फॉर. ओके, आता इथे या ठिकाणी आलेला शब्द बघा, लुकिंग फॉर म्हणजे शोधणे. एव्हरीथिंग, एव्हरीथिंग म्हणजे प्रत्येक गोष्ट काय झालेली आहे, तर त्यांच्या बेडरूम मधली, त्यांच्या नयन आपल्या विश्रामगृहामधल्या प्रत्येक वस्तूचं रूपांतर हे सोन्यामध्ये झालेलं आहे, आणि मी त्यांना बराच वेळ झाला शोधत आहे. सर्वंट म्हणाला, देअर ही इज इन द रोज गार्डन. ते बघा, राजा तिथे आहेत गुलाबाच्या बागेमध्ये. मेरी गोल्ड म्हणाली, व्हॉट एव्हर ही इज डुईंग, काय करतात ते. सर्वंट म्हणाला, ही इज टचिंग ऑल द रोजेस, नाव ही इज कमिंग दिस वे. ते काय करत आहेत, तर ते सर्व रोजेसला, सर्व गुलाबांना स्पर्श करतात, आणि आता ते या दिशेने येत आहेत. आय विल गो अँड गेट दिस ब्रेकफास्ट,
आणि मी काय करतो, राजा येत आहेत तोपर्यंत जातो आणि तुमचा नाश्ता घेऊन येतो की लिव्ह तो निघून जातो. मग त्यावर राजा म्हणतो, गुड मॉर्निंग मॅरी गर्ल, से व्हॉट आय हॅव ब्रॉट फॉर यू, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. मॅरी गोल्ड, अ फाईन येल्लो रोज स्मेल्स इट, ओ इट हॅज नो स्मेल अँड इट हार्ट पेटल्स हॅव प्रिक्ड माय नोज स्टार्ट क्राइंग. मेरी गोल्ड छोटीशी राजकुमारी आहे तुमच्यासारखी क्यूट क्यूट, तर हे जे काही मेरी गोल्ड आहे ते काय करते, तिच्या वडिलांनी दिलेलं, तिच्या डॅडने दिलेलं जे काही रोज आहे, तर ते येल्लो कलरचं रोज घेते आणि स्मेल घेते म्हणजे वास घेऊन बघते. पण त्या ठिकाणी तिला वास येतच नाही आणि उलट त्या गुलाबाच्या ज्या काही कठीण अशा हार्ड अशा पेटल्स होत्या त्या तिच्या नाकाला प्रिक्ट होतात, म्हणजेच तिला काय होतात, नाकाला त्या ठिकाणी टोचतात. प्रिक्ट होणं म्हणजे काय, तर त्या ठिकाणी टोचणं. राजा म्हणतो, व्हॉट आर यू क्राईंग फॉर, आणि मग ती रडायला लागते कारण तिच्या नाकाला त्या ज्या काही हार्ड पेटल्स होत्या बोचऱ्या अशा पाकळ्या होत्या त्यांनी टोचल्या, बोचलं होत्या. मग राजा म्हणाला, व्हॉट आर यू क्राईंग फॉर, कशासाठी रडतेस ग मेरी गोल, काय चाललं बाळा तुला रडायला, असे राजा तिला विचारतो. इट इज अ गोल्डन रोज, ऑल रोजेस इन माय गार्डन आर गोल्डन, एक सोन्याचं गुलाब आहे आणि माझ्या गार्डन मधली सर्वच्या सर्व फुलं ही सोन्याचीच आहेत. मेरी गोल्ड, आर दे ऑल लाईक दिस वन, सर्वच्या सर्व फुलं अशीच आहेत का आत्ता मला पोचलेल्या फुलासारखी. मग यावर राजा काय म्हणतो बघूया. राजा म्हणतो, कम ऑन नाव, लेट्स हॅव युअर ब्रेकफास्ट, ओ तर चल ये बरं आता नाश्ता करून ये मेरी गोल्ड, असं राजा तिला म्हणतो. त्यावर मेरी गोल्ड म्हणते, राजा ओ असं म्हणतो, अचानक किंचाळतो आणि तसं म्हटल्यानंतर मेरी गोल्ड म्हणते, व्हॉट्स द मॅटर, हॅव यू बंट युअर माउथ, काय झालं तुमच्या तोंडाला एखादी गोष्ट पोळली किंवा तुमचं तोंड भाजलं का. त्यावर राजा म्हणतो, दिस फिश हॅज टर्न टू गोल्ड, आय मस्ट ट्राय अन एग, ओ दॅट हॅज टर्न टू गोल्ड टू, ओ नो व्हॉट शल आय डू ना. राजा काय म्हणाला, तर मी मासा घेत होतो खायला आणि त्याचं रूपांतर सोन्यामध्ये झालं, ठीक आहे मासा नाही काही हरकत नाही, मी अंडे घेईन खाण्यासाठी, जेव्हा अंड्याला हात लावतो त्यावेळेला त्याचं सुद्धा रूपांतर सोन्यामध्ये होतं आणि तेव्हा राजाला आश्चर्य वाटतं की अरेच्छा आता काय करू मी. त्यावर मेरी गोल्ड म्हणते, टेल मी व्हॉट्स द मॅटर, तर काय झालं सांगाल का मला तुम्ही, असं मेरी गोल्ड राजाला म्हणते. आफ्टर दॅट किंग, एव्हरीथिंग आय टच टर्न्स टू गोल्ड, आय शॅल नेव्हर बी एबल टू इट एनिथिंग, मी ज्या कोणत्या वस्तूला स्पर्श करतो ती वस्तू त्या वस्तूचं सोन्यामध्ये रूपांतर होतं आणि मी आता यानंतर कधीही काही खाऊ शकणार नाही. मग मेरी गोल्ड म्हणते, माय पुअर फादर, माझे गरीब बिचारे वडील, कॅन आय हेल्प यू, ती त्यांच्याकडे जाते आणि मी तुम्हाला मदत करू का, असं म्हणत मेरी गोल्ड रशेस फॉरवर्ड, मेरी गोल्ड त्यांच्याकडे पळत धावत जाते. राजा म्हणतो, नो डोंट टच मी, कीप अवे, ओ मेरी गोल्ड व्हॉट हॅव यू डन. आता तिच्या वडिलांना काहीच खाता येणार नाही या चिंतेने ती त्या राजाकडे जाते. राजा तिला सांगतो ओरडून ओरडून की बाळा माझ्याकडे येऊ नको, मला स्पर्श करू नको, माझ्यापासून दूर राहा. तरी सुद्धा मेरी गोल्ड त्याच्याकडे जाते आणि काय घडून काय घडतं ते बघा. मेरी गोल्ड हॅज टर्न इन टू अ स्टॅच्यू ऑफ गोल्ड, त्याची जी काही प्रिन्सेस होती, राजकुमारी होती, त्याची जी काही डॉटर होती म्हणजे त्याची जी काही मुलगी होती, तिचं रूपांतर एका सोन्याच्या पुतळ्यामध्ये झालेलं होतं. मग आता पुढे बघा राजा काय म्हणतो. किंग, माय डॉटर, माय डिअर डिअर मेरी गोल्ड, सो फुल ऑफ लाईफ लाईक अ रे ऑफ सनशाईन, माझी प्रिय मेरी गोल्ड, किती खळखळणारी आहेस ग तू, किती सूर्यासारखी तेजस्वी असणारी तू आणि आता एका स्टॅच्यू मध्ये बदलली आहेस. शी इज ओनली अ गोल्डन डॉल नाऊ, आता फक्त ती सोन्याची एक भावली आहे. द स्ट्रेंजर्स कम इन, आणि त्याच वेळेला ती अनोळखी व्यक्ती परत येते ज्यांनी या राजाला सोन्याचा स्पर्श दिला होता. स्ट्रेंजर, वेल फ्रेंड मिडास, व्हॉट डू यू से नाऊ, आता काय म्हणशील बरं तू मित्र मिडास. त्यावर किंग म्हणाला, आय एम अ अनहॅपीएस्ट मॅन इन द वर्ल्ड, मी जगातला सगळ्यात दुःखी माणूस आहे. स्ट्रेंजर म्हणाला, वाय यू हॅव प्लेंटी ऑफ गोल्ड नाव, का असं का म्हणतोस, आता तुझ्याकडे पुष्कळ असं सोनं आहे. राजा म्हणाला, आय डोंट वॉन्ट दिस गोल्ड, आय वॉन्ट माय डॉटर, आय वॉन्ट टू इट, आय वॉन्ट रिअल फ्लावर्स इन माय गार्डन, प्लीज टेक अवे दिस गोल्डन टच.
त्या राजाला त्याने मागितलेले जी काही इच्छा होती तर त्याचा पश्चाताप होत होता आणि तो त्या स्ट्रेंजरला म्हणतोय की मला हे सोनं नकोय, मला माझी मुलगी हवी आहे, त्याचबरोबर मला खायचं प्यायचं आहे, त्याचबरोबर माझ्या गार्डन मध्ये मला रिअल फ्लावर्स हवेत आणि हा तुझा तू गोल्डन टच परत काढून घे. स्ट्रेंजर म्हणतो, डू यू रिअली वॉन्ट टू टेक अवे द गोल्डन टच, तुला खरंच वाटते का तुझं गोल्डन टच मी काढून घ्यावा म्हणून. त्यावर किंग म्हणतो, आय हेट इट, टेक इट अवे, मला या गोल्डन टचचा खूप तिरस्कार झालाय आता आणि तू हे माझ्याकडून काढून घे. तेव्हा स्ट्रेंजर म्हणाला, देन गो अँड बाथ इन द स्ट्रीम दॅट फ्लोज थ्रू युअर गार्डन, व्हेन दॅट दॅट इज डन ब्रिंग बॅक अ पिचर ऑफ वॉटर अँड स्प्रिंकल इट अपॉन एनिथिंग यू विश टू चेंज बॅक फ्रॉम गोल्ड. तर ठीक आहे, मग तुझ्या गार्डन मध्ये उगम पावणार एक झर आहे, त्या ठिकाणी जा, अंघोळ कर आणि त्या ठिकाणी असणारं जे काही पाणी आहे ते पुढभर पाणी घेऊन तुला ज्या ज्या गोष्टींचं रूपांतर सोन्यापासून त्यांच्या पूर्व रूपामध्ये आणायचं आहे त्यांच्यावरती शिंपण, त्या सर्व वस्तू कृपपदावर येतील. त्यानंतर नेक्स्ट अँड द लास्ट सीन फ्रॉम द प्ले, या नाटकातला शेवटचा सीन बघा काय आहे. सीन थर्ड, मेरीगोल्ड स्टील अ स्टॅच्यू, मेरीगोल्ड अजून सुद्धा एक स्टॅच्यू आहे. द किंग इज स्प्रिंकलिंग वॉटर ओव्हर हर हेड, राजा तिच्या डोक्यावरती पाणी शिंपडतोय त्या झऱ्याचं, त्या स्ट्रेंजरनी सांगितल्याप्रमाणे. देन बघा, किंग, फर्स्ट आय विल स्प्रिंकल सम वॉटर ओव्हर माय डिअर लिटल मॅरीगोल्ड, पहिल्यांदा मी थोडस पाणी माझ्या छोट्याशा छपुलीवरती, माझ्या छोट्याशा प्रिन्सेस वरती शिंपडणार. मॅरीगोल्ड कम्स अलाइव, म्हणजे ती पूर्वीसारखी सजीव होते. व्हॉट आर यू डुईंग फादर, बाबा तुम्ही काय करताय, डॅडी तुम्ही काय करताय, असं ती त्यांना विचारते. यू हॅव स्प्रिंकल वॉटर ऑन माय फ्रॉक, तुम्ही माझ्या कपड्यांवरती, माझ्या फ्रॉक वरती पाणी शिंपडलं. स्प्रिंकल करणं म्हणजे काय, शिंपडणं. किंग, लेट अस गो इन टू द गार्डन मॅरीगोल्ड, सी व्हॉट अ फाईन मॉर्निंग इट इज. मॅरीगोल्ड, चल आपण गार्डन मध्ये जाऊया, बघ किती छान सकाळ आहे, किती मनमोहक सकाळ आहे. मॅरीगोल्ड म्हणते, यस, लेट अस गो अँड पिक अप सम फ्लावर्स, ठीक आहे चला जाऊया, पण आणि आपण काही फुलंही घेऊयात बरं का. तेव्हा राजा म्हणतो, कम अलॉंग देन मॅरीगोल्ड, आय हॅव टू स्प्रिंकल दिस ऑन एव्हरीथिंग दॅट आय टच अँड देन वी विल गेट यू सम रोजेस, ब्युटिफुल रोजेस विथ अ लवली स्मेल. राजा म्हणाला, ठीक आहे चल माझ्यासोबत मॅरीगोल्ड, आता मी काय करतो तर माझ्या हातामध्ये जे काही पाणी आहे ते मी सर्व फुलांवरती शिंपडतो, ज्या ज्या वस्तूंना मी स्पर्श केलेला त्या त्या वस्तूंवरती शिंपडतो आणि तुला त्या ठिकाणी जे खरी रोजेस आहेत, खरी गुलाब आहेत, खरा सुगंध आहे तो तुला त्या ठिकाणी परत मिळेल. आणि अशा पद्धतीने हा जो काही प्ले आहे तो संपतो. आता हा प्ले कुठून घेण्यात आलेला आहे बघा, अडॅप्टेड फ्रॉम अ प्ले बाय फिलिप वॉल्श. फिलिप वॉल्श नावाचे एक रायटर आहेत, त्यांनी लिहिलेले हे नाटक आणि त्याच्यातूनच हे तीन सीन आपण घेतलेले आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन, सेकंड ऍक्टिव्हिटी बघा यामधली, या चॅप्टर मधली, या प्ले मधली, दॅट इज यूज द प्ले फॉर अ प्ले रीडिंग परफॉर्मन्स. तर या नाटकाचं नाट्य वाचन करा जे की तुम्हाला तुमच्या क्लासमध्ये तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत करायचं आहे. त्यानंतर तर शेवटचा प्रश्न, परफॉर्म द प्ले आणि हे नाटक सादर करा. अर्थातच प्रत्येकाकडे सुप्त गुण असतात, तुमच्यातही असतील. मग आता या नाटकामध्ये असणारे चार पात्र आहेत, तर ती चारही पात्र कोण चांगल्या पद्धतीने वटवू शकते हे तुम्हाला ठाऊक असेल तर निश्चितपणे तुमच्या वर्गामध्ये हे नाटक तुम्ही सादर करा. ओके फ्रेंड्स, तर अशा ठिकाणी आपला हा प्ले या ठिकाणी संपतो. तर आता या प्ले मध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर लगेच कमेंट करा किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. तर अशाच पद्धतीनं आपले, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजेच तुम्हाला व्हिडिओच्या संदर्भातील सर्व नोटिफिकेशन मिळतील. तर अशाच पद्धतीनं आपले लाईव्ह लेक्चर्स अटेंड करण्यासाठी आपला जो काही सेकंड चॅनल आहे ज्याचं नाव आहे गुरुवारी अकॅडमी लाईव्ह चॅनल, तर त्याला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, आपले काही सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्यांच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. तर अशाच पद्धतीनं आता या पाठाच्या, या नाटकाच्या पुढील पाठ, या पूर्वीचे पाठ, कविता यांच्या व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला इयत्ता पाचवी म्हणजेच फिफ्थ स्टँडर्ड इंग्लिश सेमी अँड मराठी मीडियम या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील. तर ते पहा, त्यांचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा. लवकरच भेटू आपण पुढच्या सेशन्समध्ये, तोपर्यंत बाय गाईज.
थैंक यू।